पहले अपन लसन मसाला भाजेंगे। पहले लसन टाकला नंतर कांदा कांदा टाकला नंतर कांदा टाकला कांदा चांगला लाल करतून घेऊ आपण मसाल्यामुळे चांगलं चिकन होतं आपलं। चांगला मसाला भाजला की आपलं चिकन चांगलं होईल। कांदा लाल झाला की आपण त्याच्यात टमाटर टाकणार आहोत। थोडासा कांदा लाल होत आलेला आहे। आता कांदा लवकर लाल होण्यासाठी आपण त्याच्यात थोडं कमी टाकणार आहोत, म्हणजे कांदा लवकर लाल होईल। कमी टाकणार आहोत म्हणजे कांदा लवकर लाल होईल। कांदा लाल होत आहे आपला। आता मीठ टाकल्यामुळे कांदा लवकर लाल होत आहे आपला। टमाटर टाकू आपण। टमाटर पण भाजून घेऊया। त्याच्या आधी आपण हे चिकन व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे आणि त्याला हळद मीठ लावून ठेवलेलं आहे आणि मग मसाल्याची तयारी करत आहोत। मसाला भाजून घेत आहोत। टमाटर लसूण आणि कांदा हे चांगलं भाजून घेत आहोत। म्हणजे डाळ झाले की आपण ते वाटून घेणार आहोत। आता आपला मसाला भाजून झालेला आहे। आता आपण गॅस बंद करत आहोत आणि मसाला थंड होण्याची वाट मसाला थंड झाल्यावर आपण हा मसाला वाटून घेणार आहोत। तर गॅस बंद करत आहोत। आता मसाला भाजून झालेला आहे। आता मसाला थंड करायला ठेवूया आपण। आता मसाला थंड करायला ठेवूया टाकलेला आहे आणि त्याच्यात आपण दोन तमालपत्र एक बडी इलायची आणि लवंग आणि मिरे टाकलेले आहे। जरा ते परतून घ्यायचे तेलामध्ये। नंतर हा जो आपण मगाशी मसाला भाजलेला होता तो टाकायचा। चांगला परतून घ्यायचा तो मसाला। तो मसाला सगळा चांगला परतून घ्यायचा। मगाशी केलेला मसाला सगळा चांगला तेला तसा परतून घ्यायचा। नंतर आपण इथं थोडीशी हळद घेतली अर्धा चमचा, एक चमचा लाल तिखट घेतलं आणि एक चमचा दीड चमचा गरम मसाला घेतला आहे इथे। नंतर हा मसाला चांगला लाल झाला ना, हा मसाला चांगला लाल झाला ना, तो मसाला आपण त्याच्यात टाकून द्यायचा सगळा। हे सगळं ह्याच्यात टाकून द्यायचं आपण ह्याच्यात। आता थोडासा मसाला भाजून घेऊ आपण।
तोपर्यंत मसाला भाजून घेऊ आपण. मसाला भाजलेला आहे हा आपला. आता आपण त्याच्यात अर्धा चमचा ही हळद घेतलेली आहे ते टाकू. हे लाल तिखट एक चमचा आणि दीड चमचा गरम मसाला टाकलेला आहे. आपण आपल्या आवडीनुसार तिखट टाकू शकतो. आता अजून पुन्हा त्याला चांगलं भाजून देऊ. मसाल्याला चांगलं अजून आपण त्यांना भाजून देऊ. थोडं 5 मिनटं त्याला असं भाजून देऊ. तेल सुटायला लागले की आपण चिकन त्यात टाकू. व्यवस्थित आता मसाला व्यवस्थित भाजलेला आहे. आता त्याला तेल सुटलेलं आहे. आपण बघू शकता कडेनं त्याला तेल सुटलेलं आहे. तेल सुटत आहे. आता आपण त्याच्यात चिकन टाकू. मॅरिनेशन केलेलं हळद मीठ लावलेलं चिकन टाकू आणि त्याला चांगलं असं परतून घेऊ. आपल्याला चिकन जास्त पातळ बनवायचं नाही आहे त्यामुळं पाणी काय टाकत नाही आहे. नंतर वाटलं तर थोडंसं पाणी टाकायचं असतं त्याच्यात. चिकनला अंगच पाणी सुटतं. चिकनला असं पाणी सुटतं नंतर. पातळ बनवायचं असलं तर त्याच्यात गरम पाणी करून टाकू शकतो आपण. आता मंद गॅस करू आणि त्याच्यावर झाकण ठेवून देऊ आपण. त्याच्यावर झाकण ठेवू आणि 5 मिनिटांनी पुन्हा त्याला हलवूया. बघा आपण मगाशी झाकण ठेवलं होतं मसाल्यात चिकन टाकून. त्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे मसाल्यात. चांगलं पाणी सुटलेलं आहे. आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे त्याच्यात. आपण थोडंसं आता सुकं असं पण छान लागतं पण आपल्याला थोडंसं आता त्याच्यात पाणी टाकायचं आहे. कोमट करून घेतलं आहे पाणी. हे मसाला वाटलेलं भांडं आहे त्याच्यात टाकलेलं आहे आपण हे पाणी. कोमट पाणी हे त्याच्यात टाकू शकतो. आपल्याला जेवढं वाटेल तेवढं पाणी टाकू शकतो. पातळ करायचं आहे आपल्याला त्यामुळे आपण पाणी हे टाकत आहोत. कोमट पाणी आहे. कधी गरम पाणी टाकायचं असतं त्याच्यात. कोमट पाणी टाकत आहोत. आता पुन्हा थोडा वेळ हे ठेवूया. 15 मिनटं आपण हे ठेवून देऊया असं बारीक गॅसवर. 15 मिनटांनी आपलं चिकन रेडी. आपलं आता चिकन रेडी झालेलं आहे. आपण त्याच्यात थोडंसं आता कोथिंबीर टाकूया वरणं. कोथिंबीर म्हणजे भरपूर होती माझ्याकडे म्हणून भरपूर टाकलेली आहे. आणि चिकन मॅरिनेट करताना आपण हळद मीठ लावलं होतं त्यामुळे मीठ आणि कांदा परतताना पण मीठ टाकलं होतं मसाल्यात. त्यामुळे आता थोडंसंच मीठ टाकते त्याच्यात. थोडंसं मीठ टाकू. आपलं चिकन रेडी झालेलं आहे खाण्यासाठी. जर आजची चिकनची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये सांगा ही चिकनची रेसिपी कशी झालेली आहे ती.